बजरंगा वाचव रे बाबा, डेंजर झोन. कारण वरतून वरतून जो जाईल तो आपला समृद्धी नागपूर मिळतो. आमच्या वेरहाऊसच्या समोर दिसतो तो पिला खालती, आणि जो खालचा रस्ता आहे हा जो JNPT उरण अलिबाग ते विरार पर्यंत, आज पुढे जाऊन दोन्ही एकत्र होणार आहेत आणि यालाच मग पूर्ण जॉईंट जो आहे तो मुंबई दिल्ली महामार्ग. हा जो नाशिक इगतपुरी नागपूरवरनं येणारा रस्ता, ज्या आमच्या गावाची नेहमी गोष्ट झाली होती, ज्या आमच्या गावाबद्दल नेहमी म्हटलं होतं की आमच्या गावातून महामार्ग जाणार आहे, समृद्धी मार्ग आहे आमच्या गाव इथून येतोय, तोच आमच्या गावाचा समोर जो दिसतोय तो आमचे गाव आहे. अंगणवाडी केंद्र आमचे. पाऊस असल्यामुळे आवाज थोडा कमी होऊ शकतो आणि मुख्य म्हणजे डिस्प्लेवर पाण्याचे थेंब पडून व्यवस्थित व्हिडिओ दिसण्याची शक्यता आहे. परंतु तुम्ही थोडंफार समजून घ्या. असो आज समोर रस्ता जो ब्रिज तिथं गाडा जात आहे मुंबई नाशिक महामार्ग. आपण आता राजा वरणार आहोत नाशिकमध्ये. नरल गेलो की कल्याण, तुमच्या आजारा वरून घेतल्यास मुंबई ठाणे आणि डाव्या आजारा वरून घेतल्यास नाशिक. इकडे करून नाशिक, इकडे कल्याण आणि ठाणे मुंबई मार्ग येणार आहे रस्ता. काही किलोमीटर अंतरावर आम्ही नदी जाणार आहे. किलोमीटर बघूया, 9 किलोमीटर पुढे बघूया. चला तो जुना आग्रा रोड आहे, भिवंडी आग्रा रोड. तिथून अंदाजे 5-10-11 किलोमीटर वर तो रस्ता होता. तिथून खूपच लांब हा अंतर आहे. रस्ता तुम्ही पाहू शकता किती रुंद झाला आहे. रुंद झाला त्याला कारण आहे माझी वडाचे वडते रस्त्याचे 8 पत्रीकरण. पूर्वी फक्त 4 पत्रीकरण होते. त्यांचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या प्लेलिस्टमध्ये नक्कीच भेटतील, चेक करू शकता. समोर चंडीगड आहे. आपण चढ उतरण असते ना, याच्यावर गाडी चालवलं खूप भारी पडतं पावसाळ्यात. जिकडून आलो असं वाटतो का सकाळची वेळ कामाला जाणाऱ्या गाड्या, त्यामुळे
शक्यतो ट्रॉफिक लागण्याची शक्यता आहे. ट्रॉफिक लागते आपण सरळ निघून जातो. ट्रॉफिक तर लागलेली दिसते पर आलो लवकर निघालो. अंतर बरच लांब पडतो रांगोळी नाका ते वळते आमच्या सांद्रा मार्गेच बरा पडतो. लवकर पोहोचतो तर ट्रॉफिक नाही काय नाही. आता व्हिडिओ थोडा मोठा होईल. अरे आपली गाडी कधी भेटेल ना सिंधू झालं नाही समजलं पण असतो ना खड्ड्यात आता डायरेक्ट. इतका मोठा रस्ता, इतक्या मोठ्या रस्त्याच्या मधून माझी गाडी पण पडली. तर महामार्ग जे आहे ते आपले आमने या ठिकाणी येतात. परंतु आमने जो आहे ते गाव खूप लहान आहे आणि आमने गाव असून गावच्या बाहेरच आहे. तो महामार्ग सर्व एकत्र येतात तो आणि आपण मागच्या व्हिडिओत जो मागचा व्हिडिओ देखील आपला 1,500 वरती दिसत आहे. तिन्ही महामार्ग जिथे एकत्र जोडतात असे टायटल दिलेला. आपण तिने महामार्ग जिथे जोडतात तिथे जाणार आहोत. परंतु दुसऱ्या महामार्ग मागे मोठं शिव मंदिर आहे. आव्यात आपण तिथे पण यापूर्वी व्हिडिओ टाकलेला आहे. वीस मॅच चेक करायचा परंतु पुन्हा एकदा जाऊयात. वेळ नाही मिळत सध्या. रोज चेक करणं रिस्की आहे कारण आपण रोज या रस्त्याने येत नाही. बघितलाच मागे त्याचा खड्डा आलेला. त्यांना खूप व्यवस्थित आणि ठिकाणावर घेऊन गाडी चालवावी लागते. आता मग गेलो थड्या बसल्यास खड्डे पडले. 8 पत्रीकरण केले रस्त्याचे बघा तरी पण रस्त्यांना खड्डे. 8 पत्रीकरण नाही 12 पत्रीकरण होते. दोन साईडला
शिवाजी महाराज प्रवेशद्वार वालशिंग वालशिंग झालो म्हणजे आपण पोहोचलो जवळ थांबलेली खाली बस आहे मार्गिका जे पंच त्यावरचा ब्रिज आणि सर्वप्रथम ब्रिज वर चाललो इकडे दिंडीगड इथे खालची 1200 वर्षापूर्वी एक डोंगर आहे ते महाकालेश्वर मंदिर आता काय तर नाव आहे पुरातन खात्यांनी जे जरा लक्षात घ्यायचं की माहिती मिळू शकते आपल्याला नाशिक शिर्डी शहापूर वरण नसेल कुठलं तर काय करतो आपलं जे वरण आणण्यात इथे आलेलं तर आपण आंब्याला जाणार आहोत ते समृद्धी महामार्ग सुरू होतो किंवा संपतो बोलला तरी चालेल नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तिथे संपतो आणि तिथून मुंबई दिल्ली महामार्ग चालू वही नाका आपल्या गावाला जाण्याची वही नाका हा जो नाका आहे आपल्याला यात्रा बोलून यात्रा बोलून घ्यावे नावा थोडी गडबड होते माझी बंद आहे वळण घेऊन जावे लागेल हा रस्ता येऊ नका परंतु रस्ता बंद आहे बघूया थोडून रस्ता चालू आहे का कसे जाणार आपण जर रस्ता बंद असेल
त्याचं वळपे तिथं मी दाखवलं पुन्हा आग्रा जो मुंबई आग्रा रोड आहे घेऊन येणार होतो. मार्गे आमने मार्गे जाणार आहोत. फिरून यावं लागतं तिथून तेवढा फटाफट जाऊन परत जावं लागतं. डाव्या हाताला वळण घेतात आपल्याला जाणार रस्ता जाणार आहे. लोणार तुम्ही नाव ऐकलं असेल तर लोणारचा एक म्हणजे परदेशी मंदिर आहे आणि लोणारच्या ठिकाणी देखील प्रसिद्ध घेऊन घ्या. त्या तिकडे ह्याच मार्गावर आहे. काही दिवस आपल्याला भेटत आपण लोणारच्या लेणी पाहून घेऊन पाहून घ्या. तर आपण आता आलो लेणार आहोत कल्याण पाडगा रोड म्हणजे कल्याण नाशिक रोड उन्नत तरी चालेल. Thank you.
असतील ना अंदाज आहे कुठे खड्ड्या कुठे नाही आपण कशाला येतो इकडे आज आलो आपण सावध नाका इकडे कल्याण तिकडे नाशिक समोर तो अंबरनाथ वगैरे जातो काहीतरी डॅम आहे त्याला माहित नाही आणि आपण नाशिक रोडला आता म्हणणार आहोत जाव्या त्याला ते आंबे गाव लागणार आहे ते तीन महामार्ग एकत्र येणार आहे बोललो मी कल्याण पडगा रोड आहे मी बघा लाल परी बस येते आता पडग्यावरून आले आणि कल्याणला चालले गप्पा चालू आहे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांच्या गावाची नेहमी गोष्ट झाली त्याच्या आमच्या गावाबद्दल नेहमी म्हणतात की आमच्या गावातून महामार्ग जाणार आहे मार्ग आमच्या गाव इथून आमच्या गावात दिसतोय आमचे गाव म्हणजे फुलावर सध्या बंगल वगैरे दिसतात जे काही वस्तू दिसत आहे ती आमच्या गावाची वस्तू आमच्या गावातच आता ते सर्वात मोठा क्रीडांगण स्टेडियम बनणार आहे नरेंद्र मोदी स्टेडियम पेक्षाही मोठा आहे चंद्रावर आल्यासारखं वाटत गेलो नाही कधी मोठ्या चंद्रावर आलं आमचे गाव तिकडे तुम्हाला वाटत का मोठ्या मोठ्या ताऱ्या म्हणजे मोठे महामार्ग लोक येत नाही ना तुमच्या ते मुंबईला जाण्याचा जो रस्ता बनत आहे तो तुम्हाला माझ्या दुनियामध्ये दाखवलेला आहे नीट बघू शकता आमने गाव
गावातून महामार्ग नाही, आपल्या गावाला लागून महामार्ग गेलाय असं बोलायला काय महामार्गाची भिंत मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग इकडून नागपूर वर येतो इकडे मुंबईला जातो आणि गाव मागे राहिला हीच भिंत हीच भिंत पुढे मुंबई दिल्ली महामार्ग म्हणून देखील ओळखले जाते. नाशिक इगतपुरी नागपूर वर येणार आधारित वरतून जाईल मुंबईला जाणार आहे पुढे वडपे ते अगोदरच रस्ता तुम्हाला माझ्या व्हिडिओ दिसेल कुठे जमतो ते काम चालू बरं आमच्या कंपनीवर जातो समोरच कंपनी 2 मिनिटाचा रस्ता आहे जंपर 2 मिनिट पण नाही वाटत 30-35-20 सेकंदावर रस्ता येतो नागपूर मुंबईचा रस्ता. मेहनत करून व्हिडिओ बनवला आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तसेच पहिल्यांदा चॅनल बघत असल्यास सबस्क्राईबही करावे. हा इथून वरतून उतरणार असा नागपूर होणार तो समोर नागपूर होणार आपण जो येतोय तो इथून जाणार दिल्लीसाठी. उतरतो मी या गाडीला मागे यावं लागलं मोठी गाडी रिस्क आहे फक्त जायला काय हरकत ना फक्त एक चक्कर मारून घ्या तिला विचारतो बघा मधून काही डंपर येत नाही परंतु आपण आपल्या गावात कामाला इथपर्यंत व्हिडिओ तुम्हाला दाखवला जे आमने आमने बोलवते तो हा आमने आपल्या गावात बघितलं समोर होते आणि हा जो रस्ता जातो तो वरते इथे जातो किंवा येणारे
आपला समृद्धी आपण बघतो आमच्याकडे राहते जेएनपीटी उरण अलिबाग ते विरार पर्यंत आज पुढे जाऊन दोन्ही एकत्र होणार आहे. मी मग पूर्ण जॉईंट जो तो मुंबई दिले मामा. खूप मेहनत करून व्हिडिओ केलेला आहे तर लाईक तर झालंच पाहिजे. अजूनही असे बरेचसे व्हिडिओ तुम्हाला नवे भेटणार बघायला, त्यामध्ये सबस्क्राईब करायला विसरू नये. आणि सबस्क्राईब केला तो बेल बटन आहे तो नक्की दाबा. दाखवलं 10-15 सेकंदात पोहोचलो होतो, परंतु तुम्हाला मुख्य रस्ता दाखवणं गरजेचं म्हणून मी आलो होतो. आज नाशिकला जाणार रस्ता. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाश्ता करतो.